नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यामध्ये अनधिकृत बीट भट्ट्यांचे साम्राज्य पसरले आहे या परवाना सुरू असलेल्या बीट भट्ट्यांमुळे गाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय मात्र याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय नांदेड जिल्ह्यात वीट भट्ट्यांसाठी प्रसिद्ध म्हणजे राहेर हरनाळा कोळगाव या गावालगत गोदावरी नदी पात्र असून येथील नदी काठावरची माती वीडभट्टीसाठी उपयुक्त असल्याने येथे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात थाटला आहे असा व्यवसाय करण्यासाठी जिल्ह्यावरील व्यावसायिक कुंभार समाजाच्या व्यक्तींना पुढे करून हा व्यवसाय चालवित आहे कारण हा व्यवसाय कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय असून शासन फक्त या समाजाच्या व्यक्तींना माती उत्खननाचा परवाना देते परंतु यात आता राजकीय पुढारी हस्तक्षेप करून महसूल प्रशासनाला हाताशी धरून आपले उखळ पांढरे करीत आहे या परिसरात पर्यावरण आणि महसूल विभागाचा कसलाही परवाना नसताना अनधिकृत व्यवसाय जोमाने सुरू आहे कच्ची वीट पक्की करण्यासाठी भट्टी लावून भाजल्या जाते यासाठी दगडी कोळसा आणि साळीचा भुस्सा यात वापरण्यात येतो यामुळे भट्टीतून निघणाऱ्या धुरातून प्रदूषणाचे रूपांतर होऊन ग्रामीण भागातील निसर्गरम्य वातावरणास बाधा निर्माण होत आहे यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे म्हणून या अनधिकृत विटभट्ट्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मागील दोन महिन्यांपासून केली जात आहे परंतु महसूल विभागाचे तलाठी आणि अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या स्मरणपत्रासह निवेदनाला केराची टोपली दाखवून कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत विटभट्टी चालकास पाठीशी घालत असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे माधव एळके एम न्यूज बिलोली नांदेड